जय शिवराय। मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी साऊंड व्यवसायामध्ये जे 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत या गोष्टीबद्दल तुमच्या संग चर्चा करणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आणि मित्रांनो, तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर जो हवाला व्हिडिओ आहे तुम्ही एकदम शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, जराही नवी वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, साऊंड व्यवसायामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे पहिल्या नंबरची, ती आहे कॅबिनेट। आणि तुम्ही जर कॅबिनेट एकदम लोकल घेतल्या तर त्यात लवकर खराब होतील आणि तुम्हाला क्वालिटी पण भेटणार नाही। जर तुम्ही जर कॅबिनेट एकदम चांगल्या क्वालिटीच्या घेतल्या तर साऊंडची क्वालिटी पण एकदम कडक येईल आणि तुम्हाला ते कॅबिनेट लवकर बदलायची गरज पण पडणार नाही। तर तुम्ही महाराष्ट्रातल्या टॉप कॅबिनेट घेऊ शकता। तर मित्रांनो, कॅबिनेटच्या नंतर जी मेन गोष्ट आहे ती आहे ॲम्प्लिफायर्स। जर तुम्ही ॲम्प्लिफायर्स एकदम चांगले घेतले तर ते हीट होणार नाही आणि जास्त काळ चालतील। आणि जर तुम्ही जर लोकल कंपनीचे कॅबिनेट्स घेतले तर तुमची क्वालिटी पण डाऊन होऊन जाईल। आणि तुम्ही जर कॅबिनेट भारी घेतले आणि ॲम्प्लिफायर लो कंपनीचे घेतले तरी बी तुमच्या साऊंडचा क्वालिटी येणार नाही। तर तुम्हाला जे ॲम्प्लिफायर आहे ते एकदम टॉपचे घ्यायचे जे महाराष्ट्रात चालतात आणि एकदम क्वालिटीच्या बेस्ट कंपनीच्या ॲम्प्लिफायर घ्यायचे आहेत। आणि मित्रांनो, आता स्पीकर। तर तुम्हाला जर स्पीकर घ्यायचे असतील तर तुम्हाला एकदम हॅवी क्वालिटीचे स्पीकर घ्यावे लागतील। कारण जर तुम्ही जर डुप्लिकेट स्पीकर घेतले, प्राईजमध्ये जर कमी स्पीकर घेतले कमी प्राईजचे, तर ते स्पीकर लवकर खराब होतील आणि जर तुम्ही जर जास्त वेळ ते वाजवले तर ते उडू बी शकतात। तर त्याच्यामुळे तुम्हाला जे स्पीकर आहेत ते एकदम ओरिजिनल क्वालिटीचे स्पीकर घ्यायचे आहेत आणि तुमच्या मशिनीच्या हिशोबानुसार तुम्हाला स्पीकर घ्यायचे आहेत। तर तुम्हाला जर स्पीकर कोणते घ्यायचे आहेत हे माहीत नसतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता, त्याच्यावर मी स्पीकर आणि मशीनवर एक व्हिडिओ पण घेऊन येईन। तर मित्रांनो, तुम्हाला एकदम क्वालिटीचे स्पीकर घ्यायचे आहेत। तर तुम्ही जर सगळं सेटअप गिटअप रेडी केलं, स्पीकर घेतले, कॅबिनेट घेतले, ॲम्प्लिफायर्स घेतले, तर त्याच्यानंतर जी मेन गोष्ट आहे ती आहे कंट्रोलर। जर तुम्ही जर कंट्रोलर घेतलं नाही आणि तुम्ही जर मोबाईलवर वाजवलं तर तुमच्या साऊंडची क्वालिटीही येणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट कंट्रोलर घ्यावे लागतील। आणि मित्रांनो, आजकाल सगळ्या डीजेमध्ये तुम्हाला कंट्रोलर बघायला भेटतील। तुम्हाला कंट्रोलर 15,000 पासून तर भारी भारी कंपनीचे कंट्रोलर भेटतील। जर तुमचा बजेट जर 15-20 हजाराचा असेल तर त्याच्यात तुम्ही NX ऑडिओचा कंट्रोलर घेऊ शकता। तुमचं जर बजेट जास्त असतील तर तुम्ही पायनरचे पण घेऊ शकता, पण पायनरचे हे खूप महाग होतील म्हणून तुम्ही लो पासून सुरुवात करू शकता। आणि कंट्रोलर चांगलं असलं की तुमची क्वालिटी बी एक नंबर येईल। तर त्याच्यासाठी तुम्हाला कंट्रोलर नक्की लागणार आहे, तर तुम्ही कंट्रोलर घेऊ शकता। तर कंट्रोलरच्या नंतर जी मेन गोष्ट आहे तर गाडी आणि जनरेटर, हे जर तुमचे जर चांगले असतील तर तुमची साऊंड लाईन ही चांगली चालेल। तर तुमचा जर जनरेटर चांगला नसेल तर तुमचे शो हे कम्प्लीट होणार नाही, तुमच्या शोमध्येच जनरेटर बंद होईल। तर त्याच्यासाठी तुम्हाला जे कंपनीचं जनरेटर घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुमच्या जे डीजेचा लोड आहे त्याच्यानुसार तुम्हाला जनरेटर घ्यायचं आहे। आणि गाडी घेतल्यानंतर तुम्हाला गाडी ही मॉडिफाय करून घ्यायची आहे, कारण की तुम्ही जर अशी गाडी घेतली तर त्याच्यात तुम्हाला डीजे खूप अवघड जाईल आणि त्याच्यात तुम्हाला जर क्वालिटी पण येणार नाही म्हणजे ते चांगलं दिसणार नाही। तर त्याच्यासाठी तुम्हाला एकदम मॉडिफाय गाडी बनवून घ्यायची आहे आणि शक्यतो तुम्ही आयसरच घ्यायचं आहे, कारण की तुम्ही जर छोटी गाडी घेतली तर त्याच्यानुसार ते डीजे चांगलं दिसत नाही, तर तुम्हाला आयसर घ्यायचं आहे। तर गाडी आणि जनरेटर हे खूप महत्त्वपूर्ण आहेत, हे जर नसले तर तुमचा डीजे चालूच शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला गाडी आणि जनरेटर हे घ्यायचेच आहेत। तर मित्रांनो, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे 5 एकदम इम्पॉर्टंट गोष्टी होत्या। दुसऱ्या पण गोष्टी खूप साऱ्या आहेत पण ते एवढ्या इम्पॉर्टंट नसल्यामुळे मी हे 5 गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर तुम्हाला जर आणखी नवीन टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करू शकता, त्या टॉपिकवर मी व्हिडिओ नक्की घेऊन येईन। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।